नमस्कार, शुभ सकाळ सर्वांनाचा दिवस आनंदात जाओ। मित्रांनो, आजच्या आज रविवार तसं तर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या बाजार समिती बंद आहे, परंतु काल शनिवार उशिरा रात्रीपर्यंत भरपूर वेगवेगळ्या बाजार समितीचे ताजे कापूस बाजार भाव आपल्यापर्यंत अपडेट होऊन आलेले आहे। मित्रांनो, आपण यापूर्वीच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की कापसाचा बाजार भाव अकोटाकोल्याला 8,075 रुपयापर्यंत हायेस्ट भाव आहे। त्याच्यानंतर तुम्ही बाकीच्या बाजार समितीसुद्धा बघितल्या, ज्या बाजार समितीमध्ये समजा सपोज खुलताबाद बाजार समिती होती, तरी इतक्या पाठीमागच्या दिवसापूर्वी 6,500 रुपयापर्यंत भाव चालू होता, पण आज त्याच बाजार समितीत 7,000 रुपयापर्यंत भाव आहे। त्याचबरोबर तुम्ही आष्टी वर्धा, देऊळगाव राजा, त्याचबरोबर तुम्ही बाकीचे जे बाजार समिती आपण टाकल्या, तर त्या सगळ्या बाजार समितीमध्ये जवळपास तब्बल 7,500 आसपास भाव आहे। काही बाजार समितीमध्ये 7,650 आहे। सिंधी सेलू या ठिकाणीसुद्धा भाव वाढलेले आहे। म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे भरपूर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या बाजार समितीमध्ये भाव वाढलेले आहे। आणि त्याच्या पलीकडे अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की ग्रामविकास मंत्री जे आहे गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषद घेतली असता बोलताना सांगितले की कापूस भावाबाबत येत्या 15 दिवसामध्ये निर्णय घेण्यात येणार आहे। परंतु थोडंसं दुर्दैव आपल्या सर्वांसाठी पण आहे की शेतकरी बांधवाचा कापूस संपल्यानंतर त्या ठिकाणी कापूस भावाबाबत निर्णय कधी घेणार ही एक चिंता आहे। आणि ज्या शेतकऱ्यांचा कापूस सध्या बाकी आहे, अजून द्यायचा बाकी, ज्यांनी संयम ठेवला ते शेतकऱ्यांसाठी ही तर आनंदाची गोष्ट आहे की त्या ठिकाणी कापूस भाव वाढत आहे आणि सरकार पण ॲक्शन मोडमध्ये येताना दिसत आहे। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर येण्याचं कारण असं आहे की आज गुजरातमधील एका बाजार समितीमध्ये तुम्ही आपल्या साईटवर स्क्रीनवर दिसत आहे तुम्हाला की गुजरात येथील चोटीला या बाजार समितीमध्ये कालच्याला उशिरा रात्री आपल्यापर्यंत अपडेट झालेली, तर उशिरा रात्रीपर्यंत जी अपडेट मिळाली त्यानुसार जास्तीत जास्त भाव हा 8,900 रुपयापर्यंत मिळालेला आहे। म्हणजे याचा अर्थ असा आहे की कापूस बाजार भाव हा हे वाढू राहिले, गुजरातमध्ये सुद्धा भाव वाढले, त्याचबरोबर मध्य प्रदेशमध्ये सुद्धा वाढले, त्याचबरोबर जर आपण राष्ट्रीय लेवलचा विचार जर केला तर त्या ठिकाणी चीनमध्ये पण कापसाचे भाव वाढले, त्याचबरोबर अमेरिका या देशामध्ये सुद्धा कापसाचे भाव वाढले। सगळीकडून कापूस भाव वाढीचं वातावरण सुरू झालं। परंतु खरंच शेतकरी मित्रांसाठी मलासुद्धा एक प्रश्न असा पडतो की आता शेतकरी बांधवाचा बऱ्यापैकी कापूस संपला, जून महिना सुरू झाला आणि आता कापसाचे भाव वाढत आहे। म्हणजे याच्या अगोदरच्या जे आपल्या सगळ्या काही गोष्टी होत्या आणि आपण वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं पण होतं की शेतकऱ्यांचा कापूस संपल्यानंतर कशा पद्धतीने वेगवेगळ्या पिकांना भाव येतो। मित्रांनो, खरं तर ही अत्यंत एक प्रकारची खेदजनक बाब आहे की शेतकऱ्यांचा माल संपल्यानंतर कुठल्याही मालाला भाव येतो, याचं कारण अद्यापपर्यंत शेतकरी बांधवांनी पण समजून घेतलं नाही। या सगळ्या गोष्टी आवकवर सुद्धा डिपेंड असतात, परंतु यामध्ये शेतकऱ्यांची एकजूट असो किंवा शासन धोरण असो अशा बरेच वेगवेगळे घटक काम करत असतात। चला मित्रांनो, माझं काम आहे रोजरोजची घडामोडी अपडेट तुमच्या समोर देणं, जे आहे ते देणं। आणि मी तुम्हाला सांगितलं की गुजरातमध्ये तो भाव आहे, परंतु याचा अर्थ असा नाही सगळीकडे तोच आहे। म्हणून काही जण असं समजून जातात एखाद्या बाजार समितीतला भाव दाखवला म्हणजे सगळीकडे तो नाही। मित्रांनो, त्यातले त्यात लोकल आणि इतर बाजार समितीमध्ये थोडासा फरक असतो। चला, आपण दुपारून परत कापूस भावाबाबत नवीन काही अपडेट आली तर अवश्य सांगणार आहे। तोपर्यंत चॅनल अवश्य सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।